नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत। मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। जयशिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यामध्ये शेळ्या चोरणाऱ्या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, जयशिंगपूर पोलिसांना निवेदन। पाहूया सविस्तर बातमीपत्र। मौजे चिपरी तालुका शिरोळ येथील मेंढपाळाच्या शेळ्या दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 10:30 दरम्यान अज्ञात इसमाकडून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून चिपरी येथील मंगोबामाळ परिसरात गुंडा कामन्ना बेडगे यांच्या 2 शेळ्या चोरून नेल्याबाबत जयशिंगपूर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे। तसेच जयशिंगपूर शहर शिरोळ तालुक्यात होत असलेल्या शेळ्या चोऱ्याबाबत व भुट्या चोरांचा बंदोबस्त करावा याकरिता सदरचे निवेदन देण्यात आले आहे। पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी शेळ्या चारणाऱ्या गुंडा यांना तुम्ही पुजारी आहात, मंदिरात नारळ फोडून या असे सांगत त्यांना मंदिरात पाठवून संधीचा फायदा घेत 2 शेळ्या चारचाकी गाडीत घालून तिथून पोबारा केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे सदरचे निवेदन जयशिंगपूर पोलिसांना देण्यात आले आहे। लवकरात लवकर या भुट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यशवंत सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तातोबा तांबवे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे निवेदन देण्यात आले आहे। पाहूया याबाबत काय म्हणतात। मी रामचंद्र अण्णा दुधाळे यशवंत सेना शिरोळ तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो आहे। आणि काल चिपळी येथे मंगोबाचा माळ म्हणून जागा आहे, त्या ठिकाणी गुंडा बेडगे यांच्या 2 शेळ्या चोरीस गेलेल्या आहेत। काल सकाळी 10:30 अज्ञात इसम पांढऱ्या कलरची चारचाकी घेऊन आले होते आणि त्यातून आल्यानंतर मंगोबा मंदिराच्या शेजारी गुंडामामा शेळ्या चरवत होते आणि त्या इसमाने त्यांना मंदिरमध्ये नारळ आणि वरच्या नारळ फोडण्यासाठी मंदिरमध्ये पाठवलं आणि ते मंदिरमध्ये गेल्यानंतर त्या अज्ञात इसमाने 2 शेळ्या गाडीमध्ये टाकून तिथून पोबारा झाली आणि याचा आज यशवंत सेनेच्या वतीनं पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मस्के साहेबांना निवेदन देण्यासाठी आज आलो आहे आणि साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमार्फत लवकरात लवकर या चोरीचा तपास व्हावा आणि मेंढपाळाला न्याय मिळावा अशी आमची यशवंत सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नम्र विनंती आहे। आणि याचा तपास जर लवकर नाही झाला तर आम्ही यशवंत सेनेच्या वतीने पुढं मोठं आंदोलन छेडण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं पोलीस स्टेशनमधून आम्हाला प्रतिसाद मिळावा, नसेल तर आम्हाला मेंढपाळांना सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळवून द्यावा असे आमची सर्वांची इच्छा आहे।